आज आहे घटस्थापना. आपली घराची साफसफाई, कपडे, भांडे सगळे आपण आवरून घेतलेलं आहे आणि आज दिवस आहे घटस्थापनेचा. चला तर मग घटस्थापनेचा व्हिडिओ आपण पाहूया. चला तर मग आज नवरात्र आजपासून सुरू होणार आहे, तर आज आपण घटस्थापना करणार आहे. सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी घट आपण स्थापन करणार आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. आणि सर्वप्रथम मी चौरंग घेतलेला आहे आणि आपला जो दिवा जो आहे जो आपण 9 दिवस 10 दिवस प्रज्वलित करणार आहे तो सुरुवातीला मी दिवा लावून घेतलेला आहे. सर्वप्रथम आता आपण हा जो चौरंग जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावरती लाल वस्त्र टाकून घ्यायचं आहे अशा स्वरूपात. आता मी आपली देवीची मूर्ती घेतलेली आहे. ह्या मूर्तीला मी दह्याने दुधाने अभिषेक केलेला आहे आणि स्वच्छ मूर्ती आपली छान सुरुवातीला करून नंतर अभिषेक केलेला आहे दह्याने दुधाने. आता आपण देवीची स्थापना करणार आहे. सर्वप्रथम हरिकुंकाचा मळवट भरून घेऊ आपण. देवीला मी लाल कलरचे वस्त्र घालून घेते. मोत्याची माळ आपली थोड्याशा अक्षदा वाहते मी. फुले आपले पारिजातकाचे फुले. आता आपल्याला घटाची स्थापना करायची आहे. एक मी असं आपण ज्याच्यात घट बसवतो तसे असे एक पाऊल घेतलेलं आहे मातीचा. त्याच्यामध्ये काळी माती घेतलेली आहे चाळून स्वच्छ. त्याच्यावरती आपण हळदी कुंकू टाकूया. थोड्या अक्षदा हे आपलं धान्य, त्याच्यामध्ये मका आहे, गहू आहे, हरभरा आहे, हिरवे मूग आहे, जवस आहे, हे सर्व आपलं धान्य आहे. ते ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे साईडने. त्याच्यावरती थोडीशी काळी माती टाकून घेऊ आपण. हा आपला आता मातीचा कलश आहे. ह्याला मी आपला पंचधागा जो आहे तो बांधून घेते सुरुवातीला. ह्याला मी आपला धागा बांधून घेतलेला आहे. ह्याच्यावरती आपण आता स्वस्तिक काढणार आहोत हळदीकुंकाचं. हे अशा प्रकारे मी स्वस्तिक काढलेलं आहे. 8 बोट कुंकवाचे हळदीचे लावलेले आहेत 8 ठिकाणी. आता हे आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, अर्धच भरायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 रुपयाचा नाणा, 1 खारीक, खोबरं, अख्खा बदाम, हळकुंड आणि आपली सुपारी टाकायची आहे. हे धान्य थोडंसं मी ओलं करून घेते. त्याच्यामध्ये विड्याची 5 पानं ठेवायची आहेत. विड्याची, आंब्याची 5 पानं जे तुमच्याकडं असतील ते तुम्ही ठेवू शकता. ती श्रीफळावरती पण मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, ते ह्याच्यावरती आपण असं ठेवूया. श्रीफळाला मी मंगळसूत्र, नथ आणि थोडेसे आभूषण घालून घेतलेले आहेत. एक विड्याचं पान ठेवलेलं आहे मी, त्याच्यावरती आपली गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवते. त्याच्यात त्याला हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा. दुसरं विड्याचं पान घेऊन त्याच्यावर मी शंख ठेवते, हळदी कुंकू आपलं, थोडं अक्षदा. आपण माळ बनवणार आहे घटाला. त्याच्यासाठी मी विड्याचे पानं 7 घेतलेले आहेत आणि आपला हा पंचधागा. त्याचं पान घेऊन असं गोल करायचं, गाठताना असं ओढून घ्यायचं अशा स्वरूपात. विड्याची माळ आपल्याला पूर्ण ओढून घ्यायची आहे. दोन गाठी द्यायच्या म्हणजे ते निघणार नाही. अशा स्वरूपात आपली माळ तयार झालेली आहे. सर्व मी अशाच प्रकारे ओवले आहे. ही माळ आपण आता घटाला दिवा वगैरे लावल्यानंतर आपण गणपतीला फुलं वाहूया, शंखाला
आपली ओटी मी इथे ठेवलेली आहे, त्याला पण फुलं वाहूया. एक ब्लाउज पीस ठेवलेला आहे, पान आणि तांदूळ सगळं सर्व असं ठेवलेलं आहे मी ओटी, त्याला फुलं वाहूया. हा आपला दिवा. आता आपण दिव्याची पण पूजा करून घेऊया. हळदी कुंकू आणि अक्षदा वाहते मी. घंटीची पण पूजा करून घेऊया. हळदी कुंकू आणि अक्षदा वाहते मी. आपल्या गटाला मी हार घातलेला आहे छान. आता मी छान रांगोळी काढून घेते. मी छान रांगोळी काढून घेतलेली आहे. श्री अंबे माता प्रसन्ना असं लिहिलेलं आहे. त्याच्यावरती आपण हळदी कुंकू टाकूया, कारण रांगोळी कोरडी ठेवायची नसते, हळदी कुंकू टाकायचं असतं. आपल्या गटापुढं मी दोन समय आपण लावून घेतलेले आहेत आणि आपण जी विड्याच्या पानाची जी माळ बनवली होती ती पण लावून घेतलेली आहे. आणि आता नैवेद्य दाखवून घेऊ आपण. अगरबत्ती लावलेली आहे मी. नैवेद्यापूर्वी आरतीपूर्वी नैवेद्य दाखवायचा असतो. आता मी आरती करून घेते देवीच्या छान मस्त पैकी, 5 आरत्या करून घेते. अशा प्रकारे आपली गटस्थापना व्यवस्थित छान केलेली आहे. विधी पूर्ण करताना देवीचं नामस्मरण करतच विधी करायचा आहे. आपण विड्याची माळ घातलेली आहे, फुलाची, विड्याची, तरवडाची, फुलांची, अशी 9 दिवस आपण वेगवेगळी माळ घालत असतो. नैवेद्य पण देवीला रोज दाखवत असतो. अशा प्रकारे आपण 9 दिवस आनंदात हे आपला जो घटाचा जो उत्सव आहे तो आनंदात छान पार पाडूया.